एकंदर आपण बघत असाल ह्या राज्यामध्ये गुंडागर्दी ही वाढत चाललेली आहे. हुकुमशाहीच्या वाटेने आणि गुंडागर्दीच्या वाटेने हे दोघं एकत्र जेव्हा येतात तेव्हा महाराष्ट्रात जे घडलं तसं घडायला सगळीकडे लागतं. आपण पाहत असाल की आमचा वाघ साईनाथ इथे आहे, त्याची अटक झाली. कारण काय? तर कुठचं तरी एक फालतू कारण दिलं, अटकेत घ्यायचं म्हणून, कोणाला सतवायचं म्हणून, तरुण तरुणींना सतवायचं म्हणून हा प्रकार चाललेला. हेच जसं झालं तसं काल रात्री आपण बघितलं असेल एका युवती सेनेच्या कार्यकर्त्याला देखील, म्हणजे काय तिचा गुन्हा होता तर तिने पोस्ट काहीतरी टाकलं पण अतिशय भयानकपणे मारलं गेलं. असंच आपण अजून एक बघत असाल, काही आठवड्यांपूर्वी एक व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश घेत होती गद्दार गँगमधून, त्यांना देखील मारहाण झालेली आहे पण कुठेही पोलिसांची कारवाई नाही. नक्की गृह खात्यावर कोणाचा एवढा दबाव आहे की अशा अटका होतात आणि इतर राजकीय पक्षांना, मग भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, इतर कुठच्याही पक्षाचे असतील, त्यांना अशी मारहाण होते आणि कुठेही ॲक्शन होत नाही. गृहमंत्र्यांच्या कार्यशैलीवर सातत्यानं असं वाटायला लागलेलं आहे. कारण जेव्हा भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण होते आणि त्याच्यावर पुढे काही कारवाई होत नाही, म्हणजे हे गृह खातं चाललंय कुठून आणि एवढा दबाव कोणाचा आहे पोलिसांवर की ओपनली 55 लोक ते CCTV मध्ये वगैरे पकडले गेले भाजपमध्ये प्रवेश करते म्हणून. आतापर्यंत असं वाटायचं की भाजपच्या कार्यकर्त्याला कोणी मारहाण केली तर केंद्रीय एजन्सीज वगैरे त्यांच्यावर लगेच धाडी वगैरे पाडतील की काय, पण आता तर ही भीतीच नाही राहिली. आणि स्वतःच्या लोकांना जर गृहमंत्री सांभाळू शकत नाहीत किंवा प्रोटेक्ट करू शकत नसतील, अटका होऊ शकत नसतील, आपण बघत असाल नागरिकांनी करायचं काय? ज्या विभागात आपण आहोत तिथे गद्दार आमदार आहेत, त्यांचं रिपोर्ट काय आला की बंदूक त्यांची होती पण गोळी त्यांनी चालवली नाही. मग गोळी नक्की चालवली कोणी? पोलीस स्टेशनमध्ये चालवली. आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढणं हा अतिरेक्यांचा गुन्हा नाही आहे का? ते अतिरेके होत नाहीत का मग? आणि मग कारवाई आपल्या राज्यात का नाही होत? कोणी कुठच्या बाईला शिवी देऊन जातं? आपण बघत असाल सुषमाताईंना परवा ज्या शब्दांमध्ये एक गद्दार आमदार बोललेले आहेत, तसंच सुप्रियताईंना एक गद्दार मंत्री बोललेले आहेत, कुठेही कारवाई होत नाही. बरं, कारवाई सोडा, काही समज पण दिली जात नाही. राज्यात नक्की चाललं आहे काय हा मोठा एक प्रश्न आहे आणि नक्की गृह खातं कोणाच्या दबावाखाली चाललेलं आहे हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. नाही, फ्रस्ट्रेशन आहे हे नक्की आहे, पण धास्ती असेल, फ्रस्ट्रेशन असेल, तरी देखील जेव्हा तुम्ही त्या सीटमध्ये बसता, त्या खुर्चीत बसता, तेव्हा राज्यकर्ते म्हणून तुमच्याकडून काम अपेक्षित असतं आणि जी शपथ असते ती निपक्षपाती काम करण्याची असते. आता जर आपण बघत असाल की कुठच्याही कार्यकर्त्यांना मारहाण चाललेली आहे, काही चाललेलं आहे राज्यात आणि अंधाधुंद कारभार चाललेला आहे, पण दुसऱ्या बाजूला हे सगळं एका बाजूला चालू असताना पडद्याआड दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल मुंबई महानगरपालिका असेल, अनेक भ्रष्टाचार आपल्या डोळ्यासमोर येतात, लोकांसमोर येतात. तसं किती अजून महानगरपालिकेमध्ये होत असतील, कारण तिथे देखील प्रशासक आहेत. निवडणुका न होऊ देणं, आता एक वर्ष होऊन गेलं तरी निवडणुका होऊ देत नाही आहेत. महापालिकेत मुंबईकरांचा पैसा असेल तो कुठे जातोय, कोणाच्या खिशात जातोय, कोणाच्या असरखालती हे सगळं चाललेलं आहे, किसका असर आहे इसपे, हे सगळं एक विचार करण्याची गरज आहे. महिलांच्या आपला दवाखाना ही जी तुमची खरतर संकल्पना होती ती आता राबवली जाते, पण ते आपल्या दवाखान्याला जे औषध पुरवठा करायचा होता उत्पादक आणि वितरक यांच्यामधल्या वादामुळे तो पुरवठा थांबण्याची शक्यता आहे असं दिसून येत आहे. हे औषधं तर कमी पडतच आहेत, म्हणजे आपण 2 आठवडे बघताय. हाऊसमध्ये देखील आम्ही विषय घेतलेला की हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा खरं तर शिवसेनेचा कॉन्सेप्ट होता, मागच्या बजेटमध्ये आपण आणलेले, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, उद्घाटनं ह्यांनी लावले आणि स्वतःचे फोटो लावले, तरी देखील कारभार करायचा कसा हे माहिती नसल्यामुळे औषधांचा तुटवडा आहे. तसंच आपण बघत असाल कोस्टल रोड थोडा डिले झालेला आहे, MTHL काम आम्ही 80% केलेलं, आता कितपत आलं माहीत नाही. अनेक कामं अशी आहेत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला ह्यांनी स्थगिती दिलेली, मंदिरांची नागडुजी असेल, रस्त्यांचं नीट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींना मुळात काय झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरचं सरकार. आपण बघा खरं तर कोविडच्या केसेस देखील वाढत चाललेल्या आहेत आणि ज्या आरोग्यमंत्र्यांचे घटनाबाह्य सरकारमध्ये आहेत, सरकार पाडायला कोविडच्या वेळी, म्हणजे जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, तेव्हा विरोधी पक्षनेते आणि गद्दार गँगच्या नेत्यांबरोबर मीटिंग करायला 150 वेळा ते गेले, पण कोविडसाठी आणि मुंबईकरांसाठी आत्ता स्वतः आरोग्यमंत्री असताना किती वेळा बैठका घेतल्यात? म्हणजे एकंदर स्वतःसाठी कारभार करायचा पण लोकांसाठी नाही करायचा, जनतेची कामं नाही करायची, लोकांना सुरक्षित नाही ठेवायचं, हा विषय लोकांसमोर आलेला आहे. तुम्ही आता म्हणतात की कॉन्ट्रॅक्टरचं सरकार, पण तुमच्या काळातले जे कॉन्ट्रॅक्टर होते तेच आता पुढे कॅरी फॉरवर्ड होत आहेत. बरोबर आहे ना, पण कॉन्ट्रॅक्टर्स जसे आता मस्तीत फिरतात आणि चुकीची कामं करतात, बिना टेंडरची कामं घेतात, किंवा आपण बघितलं असेल जेवढे एस्केलेशन घेतात, मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांचा घोटाळा जो मी काढला, 66% एस्केलेशन मिळालं त्यांना, असं कधी झालेलं का?
कॉन्ट्रॅक्टर कामं करतात त्यांच्याकडूनच कामं करून घ्यायची असतात, जे बीड भरतात ते. पण पाच कॉन्ट्रॅक्टर बरोबर येतात, पाच पॅकेट घेतात आणि मग त्यांना 66% जास्तीची कामं मिळतात, असं तुम्ही कधी ऐकलंय का? हे देशात कुठेही ऐकलं नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. बरोबर, मी त्याच्यावर बोलणार होतो. येस, ज्या झालं असं म्हणजे त्यावेळी ऐतिहासिककार जे आपले भरत गोटसकर, त्यांनी 2020 आम्ही गप्पा मारत असताना की मुंबईत नक्की चांगलं काय करू शकतो त्यांच्यासोबत करत असताना माहींच्या किल्ल्याबद्दल मला सांगितलेलं. मग आमच्या इकडचे जे वॉर्ड ऑफिसर होते किरण डिगावकर, ते मी आणि हे पहिले गेलेलो आभा लांबाजी होत्या. आणि मग असलम शेखजी वगैरे आमची जेव्हा बैठक झाली तेव्हा माहीमच्या किल्ल्याला स्वच्छ करायचं, तिकडच्या ज्या झोपडपट्टी आहे ती दुसरीकडे त्यांना नीट घरं द्यायची, स्थलांतरित करायचं त्यांना प्रोजेक्ट डिक्लेअर करून, हे सगळं झालं. मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तत्कालीन सोबत आलेले, त्यांनी देखील ठरवलेलं की पुढे जी पोलीस कॅम्प आहे तिथे थोडं नीटनिटकं करून माहीमचा किल्ला, आजूबाजूचं बीच परिसर तर चांगलं झालंच होता. आणि त्याचसोबत मला वाटतं आपल्या चॅनलचा देखील एक चांगला रिपोर्ट आला, त्यांनी आम्हाला थोडं अजून बूस्ट मिळाला. तर हे एक चांगली गोष्ट झाली. आणि एक नशीब असं की हे काम होत असताना, स्थलांतरित लोकांना करत असताना ह्या सरकारच्या लक्षात ते आलं नाही, नाही तर ह्याला देखील स्थगिती मिळाली असती. पण पुढचा हेतू हाच होता तिथे की किल्ला नीटनिटका करावा, स्वच्छ करावा, लोकांसाठी फिरण्यासाठी ती जागा चांगली होईल. मग माहीमचा किल्ला, वांद्र्याचा किल्ला आणि वरळीचा किल्ला, हे तीन तुम्ही बघा त्रिकोणामध्ये, तिथून त्या जुन्या तोफा तिथे लावायच्या आणि एक ठराविक वेळेला तोफ तिथून सोडायची, तसं ते होतं. आता बघू, देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर सीबीआयने बेधडक कारवाई करावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कसं पाहते तुम्ही? मी पीएम साहेबांच्या कधी स्टेटमेंट काही बोलत नाही. बरं, शेवटचा एक माझा प्रश्न तो असा की आता आशिष शेलार यांनी तुम्हाला निमंत्रण दिलंय, आज संध्याकाळी सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम सावरकर स्मारकात इथे आहे, त्यांनी उघड तुम्हाला आमंत्रण दिलंय. नाही, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या मिनिटाला ज्या भाजपच्या कार्यकर्त्यावर मारहाण झालेली आहे तिथे अटक होईल, जी आत्ता ठाण्यात मारहाण झालेली आहे त्यांना अटक होईल. राज्यात कायदा सुव्यवस्था थोडी चांगली झाली, कारण आत्ता काय आहे की जिथे सरकार आणि गृह खातं काही करत नाही आम्हाला जाऊन तिथे लोकांना भेटायला लागतं आणि सांभाळायला लागतं. सावरकरजींबद्दल अर्थात आदर आहे आणि जसं मी सांगितलं की आम्ही नेहमी बोलत आलो, म्हणून आम्हाला आम्ही काय आहोत भाजपसारखं सतत दाखवायला लागत नाही, त्यांना सतत दाखवायला लागतं. आत्ता भाजपच्याच राज्यामध्ये हिंदू आक्रोश मोर्चा का होतात? महाविकास आघाडीच्या काळात आम्ही सगळे नीट एकत्र राहत होतो, सगळे सुरक्षित होते. काश्मीरी पंडितांची हालत जी आहे ती पण त्यांनी बघावी. म्हणून उगाच कोणावरती राजकारण करू नये. जी आत्ता सध्या स्थिती आहे, लोकांची स्थिती आहे, जनतेची जी गरज आहे ती बघून मला वाटतं राजकारण हे समाजकारणाचं सगळ्यात मोठं एक आयुध आहे आणि ते वापरणं गरजेचं. तसं विकासाचा ध्यास म्हणजे